सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। डोंबिवली किन्नर समाज, जो कि हमारे समाज का एक हिस्सा है, उसके साथ अक्सर दुर्व्यवहार किया जाता है। हालांकि इन सब के बावजूद डोंबिवली में दत्तनगर मित्र मंडल और माउली मित्र मंडल ने नवरात्रि उत्सव के दौरान देवी आरती का मान किन्नर समुदाय को देकर एक सामाजिक संदेश दिया है। दत्तनगर मित्र मंडल एवं माउली मित्र मंडल द्वारा पिछले कई वर्षों से नवरात्रि उत्सव मनाया जाता रहा है। इस उत्सव के दौरान महाराष्ट्र के प्रसिद्ध कीर्तन कलाकारों को आमंत्रित करके ज्ञानवर्धक कीर्तन कार्यक्रम भी आयोजित किए जाते हैं। साथ ही इस वर्ष इस बोर्ड द्वारा किन्नर समुदाय को देवी की आरती का सम्मान देकर सामाजिक संदेश भी दिया गया है। इस अवसर पर बोलते हुए डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे ने कहा कि किन्नर समुदाय की जो भी मांगे हैं, जो भी कठिनाइयां हैं, हम उन्हें राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और कल्याण लोकसभा सांसद श्रीकांत शिंदे के माध्यम से पूरा करेंगे। साथ ही किन्नर सैली महात्रे ने देवी की आरती का मान देने के लिए दत्तनगर मित्र मंडल और मौली मित्र मंडल और राजेश मोरे को धन्यवाद दिया। Thank you.
दिवस तो आम्ही साजरा करतो। ते इथे आम्हाला डोंबिवली इस्लाम माऊली मित्र मंडळाने आम्हाला खूप मोठा मान सन्मान दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहेत। आणि इथले नगरसेवक राजेश मोरे यांनी सुद्धा आमचा खूप आदर सत्कार मान सन्मान केला, त्यांचेही आम्ही खूप आभारी आहोत। आई जगदंबा त्यांना त्यांच्या यशकीर्तीत खूप आशीर्वाद, आमचे पण आशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहील, ही नम्र असे आशीर्वाद। यापूर्वी तुम्ही आरती केली होती का आणि आज तुम्हाला काय भावना? हो, यापूर्वी पण आम्ही केल्या होत्या आरत्या खूप, पण इथे तर खूपच असा आनंद झाला की व्यक्त करता येणार नाही, खूप छान। तुम्ही जेव्हा नवरात्री आरती केली त्याच्यानंतर तुम्ही देवीकडे काय मागितलं, काय प्रार्थना केली? आम्ही मागणं न मागता पण आमच्या मनातलं मागणं निघाला देवी पुढे की आम्हाला ज्यांनी एवढा मान सन्मान दिलाय त्यांना आई जगदंबा खूप उदंड आयुष्य देव आणि त्यांच्या यशकीर्तीत खूप वाढ होवी, ही आमच्या मनातलं प्रार्थना निघाली देवी पुढे। मुख्यमंत्री आपल्या ठाणे जिल्ह्याचे आहेत, शिवसेनेचे आहेत, तुम्ही किन्नर समाजातर्फे त्यांच्याकडे काय मागणी कराल? आम्ही हेच मागणी करू की आमच्या किन्नर समाजातर्फे आमच्या युनियन तर्फे आमच्या किन्नर अस्मिता ट्रस्ट आहे आमची, आमच्या जेवढ्याही ट्रस्ट असतील तर त्यांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी कृपया त्या मान्य करून आम्हाला मदत करावी, आम्हाला सहकार्य करावे, हीच आमची माननीय मुख्यमंत्र्यांकडे ही असेल प्रार्थना असेल। काय आपलं नाव? सायली म्हात्रे। किन्नर समाजासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, या कल्याणलोक सभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील, की त्यांच्या जे किन्नर समाजाच्या समस्या आहेत, तर आपण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, पण आपण त्या समाजाकडे जर जातीने लक्ष लावलं की तो अतिशय समाज सौजन्य आणि चांगल्या रीतीने वागत असतो, आणि जर तुम्ही त्याच्याशी बोलणं झालं तुम्ही तर बघा, तुम्ही स्वतःहून बघा, त्यांच्याशी बोलणी करून बघा, एवढे चांगली लोक आहेत आणि त्या चांगल्या लोकांच्या जर ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण फेक्चुली करायलाच पाहिजे। आपण जेव्हा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो तो बघू नये, त्यांच्याकडे चांगला दृष्टिकोन बघावा। मी दुर्गा चरणी दुर्गा मातेच्या चरणी हे प्रार्थना करेन की त्यांना आयुष्य लाभो, त्यांच्याकडे चांगले चांगले त्यांचं यश निर्माण हो, हीच यशोचरणी प्रार्थना। आम्ही 37 वर्ष झाले, आमच्या इकडचे काशीनाथबुवा पाटील असतील, सुभद्राई पाटील असतील, त्यांच्या माध्यमातून आम्ही हा कीर्तन सोहळा आम्ही राबवला जातो। आमच्या माऊली मंडळाच्या अध्यक्ष पुष्पाताई हरिभाऊ चौधरी असतील, दत्तनगर बालमित्र मंडळाचे अध्यक्ष चेतन पाटी असतील आणि सर्व भगिनी, या सर्व आम्ही एकत्रपणे हा वारकरी समाजाचा कीर्तन महोत्सव साजरा करतो। यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात जे जे गाजलेले कीर्तनकार आहेत तेथे आपण इकडे आणण्याचा प्रयत्न केला, प्रचंड अशी गर्दी होत असे या कीर्तन महोत्सवाला, आणि चांगल्या प्रकारे कीर्तनकार प्रबोधन देत असतात लोकांना आणि त्यामुळे नागरिक त्याचा आनंद घेत असतात, अशा प्रकारे हा कीर्तन महोत्सव होत असतो।